घटनांचा क्रम भाग तीन सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स पार्ट थ्री आज आपण घड्याळ शिकण्याच्या संबंधित एक चूक समजावून घेऊ मी माझ्या घरातून दोन मिनिटांमध्ये शाळेत जातो मला दहा मिनिटे लागतात आणि आपण दोघे एकत्रच येतो तर तुला दोन मिनिटे कशी लागतात तुलाही दहा मिनिटेच लागतात नाही मला फक्त दोन मिनिटे लागतात आणि तुला देखील दोन मिनिटेच लागतात सांगितलंय ना आपल्याला दहा मिनिटे लागतात अरे का भांडताय बघ ना रेयांशला घड्याळ बघता पण येत नाही मला बघता येते आयुष्यमानलाच घड्याळ बघता येत नाही कोणी मला पूर्ण घटना सांगेल बघ मी माझ्या घरातून नऊ वाजता निघतो आणि येथे नऊ वाजून दोन मिनिटांनी पोचतो तर झाली ना दोन मिनिटे तू येथे किती वाजता पोचतोस ते चित्र काढून दाखव ठीक आहे हे बघ जेव्हा मी घरातून निघतो तेव्हा तास काटा नऊ वर असतो आणि मिनिट काटा बारावर असतो मग जेव्हा शाळेत पोहोचतो तेव्हा मिनिट काटा दोनवर वर असतो मग झाली ना दोन मिनिटे वंदना आता तूच आयुष्यमानला समजावून सांग आयुष्यमान मग तर जेव्हा तू घरातून निघतोस तेव्हा नऊ वाजून बारा झालेले असतात ते कसे बघ जेव्हा तू घरातून निघतोस तेव्हा मिनिट काटा बारावर असतो मग झाले ना नऊ वाजून बारा मिनिट असे कसे होऊ शकते मी सात वाजून बारा मिनिटांवर चालत येथे येण्यास सुरू करण्याच्या वेळेआधी कसे काय पोहोचू शकतो याचा अर्थ हा आहे तुझ्याकडून वेळ बघण्यात चूक होते आहे मग बरोबर वेळ कशी बघतात हे जे आकडे घड्याळात लिहिलेले असतात ते तास सांगतात मिनिटे नाहीत मग मिनिटे कशी वाचतात मिनिटे वाचण्यास सोपी आहेत एक नंबरापासून दुसऱ्या नंबरपर्यंत जाण्यास मिनिट काटा पाच मिनिटे घेतो म्हणून जेव्हा मिनिट काटा बारावरून एकवर वर येतो तेव्हा एक मिनिट नाही तर पाच मिनिटे होतात ठीक असेच जेव्हा मिनिट काटा बारावरून दोनवर येतो तेव्हा दहा मिनिटे होतात याचा अर्थ मला घरातून शाळेत येण्यासाठी दहा मिनिटे लागतात हो मी मगाचपासून हेच तर तुला सांगत होतो मग असे समजवायचे होते ना जसे वंदनाने समजावून सांगितले आज आपण घड्याळ बघताना होणारी एक चूक समजावून घेतली जेणेकरून ती चूक आपण परत करणार नाही